पासूनच कार्यकर्त्यांचा हा सगळा उत्साह दिसून येतोय. सुशांत, काय नेमकं सध्याचं चित्र दिसतंय आणि कशा पद्धतीनं आता ही मिरवणूक पुढे जाणार आहे? कारण यावेळी पुलांचा प्रश्न खूप मोठा आहे. काय रस्त्यांच्या वाहतुकीमध्ये काही नियोजनामध्ये काही बदल करण्यात आलेत का? काही रस्ते बदलण्यात आलेत का? या गणपती ही जी मिरवणूक आहे ज्या मार्गावरून जाणार आहे तिथे काही बदल दिसून येत आहेत का? अनुपमा, आपण आता लालबागच्या मुंबईचा राजा गणेश गल्ली याच्या मिरवणुकीत सहभागी झाले आहोत. आपण पाहू शकतो की मेघवाडीची डॉक्टर एस एस राव रोड आता गणेश गल्लीचा राजा मुंबईचा राजा मंडपातून पार पडल्यानंतर तो आता डॉक्टर एस एस राव रोड या मार्गे लागलेला असून डॉक्टर एस एस राव रोडवर आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टीसाठी त्याच्या तयारी करण्यात आली आहे कार्यकर्त्यांकडून, तिथील रहिवाशांकडून. एक सरस्वती बिल्डिंग तशीच मेघवाडी रहिवाशी या लोकांनी आहे ना, या लोकांनी मोठ्या प्रमाणात इथे पुष्पवृष्टीसाठी तयारी केली आहे. आता गणपती जसा पुढे तशा पद्धतीने हे पुष्पवृष्टी त्याच्या डोक्यावर फुलं गुलाल असे. सुशांत पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली सगळी माहिती सांगतात. आणि गणेश गल्लीचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. मुंबईतला हा पहिला गणपती असतो जो विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी लवकर बाहेर पडतो आणि त्यानंतर इतर गणपती विसर्जनासाठी बाहेर पडतात. सुशांत पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहेत. सुशांत, लाडक्या बाप्पाला आज निरोप देण्याची वेळ आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा घोषणांनी आज राज्यभरातले हे मिरवणुकीचे रस्ते आज दुमदुमणार आहेत. हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते आज रस्त्यावर येत आहेत बाप्पाला निरोप देण्यासाठी. आणि ही विसर्जन मिरवणूक आहे ही अशीच रात्रीपर्यंत चालणार आहे. अर्थातच यामध्ये वेगवेगळे गणपती, सार्वजनिक मंडळांचे गणपती या विसर्जन मिरवणुकीमध्ये कालांतरानं टप्प्याटप्प्यानं सहभागी होत राहतील. आणि हा सगळा आढावा झी 24 तासच्या माध्यमातून ही सगळी माहिती, ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. ढोल ताशा नगाराशा सगळ्या वाद्यांच्या गजरात आपण पाहतोय गणपती बाप्पा विसर्जनसाठी आता पुढे निघालेले आहेत. ठिकठिकाणी या विसर्जन मिरवणुकीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या पद्धतीनं बाप्पाचं स्वागत करण्यात येतं आणि तिथे त्याला निरोप देण्यात येतो. अत्यंत सुबक रेखीव अशी साजरं रूप असलेली ही गणपती बाप्पाची मूर्ती आपण पाहतोय. गणेश गल्लीचा हा राजा म्हणजेच मुंबईचा राजा अशी ख्याती या बाप्पाची आहे. सगळ्यात पहिला हा गणपती मुंबईतला ज्याची मूर्ती साधारण 24 ते 25 फुटापर्यंत ज्यांनी मुंबईमध्ये आणली असा हा गणेश गल्लीचा राजा. आणि या मूर्तीचं नेहमीच वैशिष्ट्य राहिलेलं आहे, दरवर्षी वेगवेगळ्या रूपामध्ये ही मूर्ती भक्तांच्या भेटीला येत असते. यावर्षी श्री रामाच्या रूपामध्ये ही मूर्ती भक्तांच्या भेटीला आली होती. दरवर्षी वेगवेगळ्या आसनांवर आरूढ असलेली ही मूर्ती आपण पाहतो. कलेचा अधिपती हा गणपती बाप्पा, सगळ्यांचाच आवडता बाप्पा आणि प्रत्येकालाच जवळची वाटणारी अशी ही देवता. आणि म्हणूनच अगदी लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सगळेच जण बाप्पाच्या या उत्सवादरम्यान सहभागी होत असतात. गणपती उत्सवाचे हे 10 दिवस कसे गेले हे कोणालाच कळलं नाही आणि आज वेळ आली आहे ते बाप्पांना निरोप देण्याची.